एक मोठी माहिती आपल्यापर्यंत येत आहे मित्रांनो, ती म्हणजे आमदार अपात्रता सुनावणीत शिंदे गटाचा दावा। शिंदे यांना गट नेतेपदावरून हटवण्याचा ठरावच झाला नाही। संपूर्ण माहिती काय आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी विनंती आहे, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला संपूर्ण पहा। आमदार अपात्रतेच्या सुनावणीत व्हीप पाठोपाठ आता एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवण्याचा मुद्दा कडीचा ठरला आहे। व्हीप बनावट असल्याचा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केल्यानंतर गुरुवारच्या सुनावणीत गटनेते पदावरून हटविण्याचा हा ठरावच झाला नसल्याचे जेठमलानी यांनी सांगितले। ठरावावर मंत्री उदय सामंत, संजय राठोड, दादा भुसे यांच्या असलेल्या स्वाक्षरी बनावट असून त्यासाठी प्रतोद सुनील प्रभू यांना जबाबदार धरण्यात येईल असे देखील ते म्हणाले। आमदार अपात्रतेच्या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी सलग 3 दिवस सुरू आहे। त्याला प्रभू हे उत्तरे देत आहेत। व्हीप पाठोपाठ ठरावच झाला नसल्याच्या मुद्द्याला खोडून काढत वकिलांनी सांगण्यात आले ते खोटे असल्याचे प्रभू यांनी नमूद केले। गुरुवारी सुनावणीवेळी झालेला युक्तिवाद काय आहे? जेठमलानी म्हणाले, व्हीप आमदार निवासात पाठवला होता का? 20 जूनच्या विधान परिषद शिवसेनेच्या उमेदवाराला किती आमदारांनी मतदान केले? नेमके किती आमदारांना व्हीप प्रत्यक्षात दिले? ज्या आमदार तिथे नव्हते त्यांना कोणाचा मोबाईलवरून व्हीप पाठवला? व्हीप जर पक्ष कार्यालयातील कर्मचारी मनोज चौगुले यांच्या मोबाईलवरून व्हॉट्सअप केला तर तो तुम्ही बघितला का? यावर सुनील प्रभू म्हणाले, जे 9 आमदार पक्ष कार्यालयात होते त्यांना तिथेच व्हीप देण्यात आला। आमदार निवासातील आमदारांना कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून व्हीप पाठवण्यात आला व त्यांची सही देखील घेण्यात आली। सही केलेली कागदपत्रे पक्ष कार्यालयात आहेत। जे आमदार तिथे नव्हते त्यांना मनोज चौगुले यांच्या मोबाईलवरून व्हीप पाठवला, त्यांनी तो पाठवण्यात आल्याचे मला सांगितले आणि मी ते मानले। जेठ म्हणाली, तुम्ही व्हीप बाबत खोटी कागदपत्रे सादर केलीत इथे आणि सर्वोच्च न्यायालयातही। प्रभू म्हणाले, मी संविधानाची शपथ घेतली आहे आणि मी बोलतोय ते सत्य आहे, खोटे नाही। जेठमलानी, माझ्या आशिषलांना गटनेतेपदावरून हटविण्याचा ठराव कोणी तयार केला? ठरावातील सह्या तुमच्या समोर करण्यात आल्यात का? या सह्या त्यांनी केल्या तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ते पाहिलं का? यावर सुनील प्रभू म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली, उपस्थित आमदारांनी ठाकरे यांना पाठिंबा दर्शविला, त्यांच्या उपस्थितीत हा ठराव केला। आमदार रवींद्र वायकर यांनी हा ठराव मांडला, माझ्या समक्ष स्वाक्षऱ्या देखील करण्यात आल्या। मी साक्षीदाराच्या पिंजरात आहे म्हणून तुम्ही मला गुन्हेगार ठरवत आहात। मी खोटी संविधानाची शपथ घेतली आहे, मी खोटे बोलणार नाही। वकिलांकडून जो दावा करण्यात आला आहे तो खोटा आहे। तर अशी ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो। आता या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्या ह्या चॅनलद्वारे देण्यात येणार आहे। त्यासाठी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्रांना व्हिडिओ पोहोचवा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।